मागील काही दिवसांपूर्वी श्रीलंकन गायिका योहानीने मनिके मागे हिते हे गाणं गायलं होतं. हे गाणं मोठ्या प्रमाणात जगात व्हायरल देखील झालं होतं. तिच्या या गाण्याने दाखवून दिलं की चांगल्या संगीताला हे भाषेचं बंधन नसतं. तिच्या या गाण्यामुळे सलमान खानने योहानीला हिंदी बिग बॉसमध्ये आमंत्रित केलं होतं. या शोमध्ये योहानीने हे गाणं गायलं आणि सलमानला आपल्यासोबत गाण्याची विनंती केली, परंतु त्याला हे गाणं तितकं परफेक्ट गाता आलं नाही. यानंतर काही दिवसांनी रानू मंडलने या गाण्याची कॉपी केली आणि हे गाणं पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागलं. यानंतर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायले. अमृता यांनी गायलेल्या योहानीच्या मनिके मागे हिते या गाण्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिलाय. अमृता फडणवीस यांच्या गाण्यांवर चाहते उत्स्फूर्त प्रतिसाद देतच असतात. गेल्या काही दिवसांपासून चाहते त्यांच्या नवीन गाण्याची आतुरतेने वाट बघतच होते. आता या नव्या गाण्याने अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.